अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आज वटपौर्णिमेचा सण सर्वत्र मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच जामनेर शहरात देखील विविध भागांमध्ये सौभाग्यवती महिलांनी वडाचे पूजन करून हा सण साजरा केला। वडाच्या झाडाला सूत गुंढाळून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा अशी मागणी करत वटवृक्षाचे महिलांनी मनोभावे पूजन केले। नमस्कार, आज वटपौर्णिमा। सावित्रीने सत्यवानाच्या म्हणजेच आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत घेतले होते। त्यावेळेस ते याच वटवृक्षाखाली होते। तेव्हापासूनच वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभो व जन्मजन्मे हाच पती मिळो यासाठी ही प्रार्थना करत असतात। नको नको मला सरी देवी सिंगच्या नावा काळीपद भर। आज वट सावित्री महिलांचा उपवास असतो। आम्ही दरवर्षी हा उपवास करत असतो, पण आज सात जन्मी आम्हाला हाच पती मिळावा आणि सौभाग्यवती आम्हाला मिळावं। आणि ह्या वर्षीमध्ये आम्ही हे मागणी करतो आहे की कोरोनाचं लवकर आम्हाला संकटामधून दूर करावं, बस आमची हीच मागणी आहे। नाव घ्या नाव घ्या, त्याच्यात काय विशेष। अतुलरावांचं नाव घेते मी, त्यांचे मिसेस। महिन्यात बिल्लोर भागात काळीचोळी अंगात लोंगा मुठी दारी वळता वटा, वट्यावर होता हंडा, हंडावर होती परात, परातीत होता भात, भातावर होती तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा पंढरीला गेला, पंढरीवर आणते दोन खण,
सासू म्हणते मला, मी म्हणते मला, ननदबाई म्हणते मला, नितीनराव म्हणता कळत नाही करा नी तुला, उद्या जाऊ आपण पंढरीला. कपाडाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा, कंपाडाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा, दीपकरावांचे नाव घेते सारे जण बसा. हातात बांगड्या गाळ्यात तुशी, संजयरावाचं नाव घेते वटसावतीच्या दिवशी. तुम्ही ते बघू शकतात की प्रत्येक सौभाग्यवती स्त्री मनोभावे पूजन वडाच्या वटवृक्षाचे पूजन करताना आपल्याला दिसत आहे. आपण याआधी आध्यात्मिक कारण पाहिले की सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचव यमराजाकडून त्यांचे प्राण परत घेतले, त्यावेळेस ते याच वटवृक्षाखाली होते. मात्र यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे, ते म्हणजे असे की वटवृक्षाखाली ऑक्सिजनचा जो पुरवठा असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, ऑक्सिजनची लेवल ही खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, हे देखील त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. ह्या वटवृक्षाला एक धार्मिक महत्त्व दिलं जातं, त्यामुळे जी आपण पाहतो की झाडांची झाडं तोडले जातात त्यामधून वटवृक्ष हे बक्षिले जाते. नमस्कार, आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेचं धार्मिक महत्त्व असं आहे की पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून स्त्रिया पूर्वापार वटवृक्षाची पूजा करत आलेल्या आहेत. पण आता आधुनिक काळामध्ये आजच्या घडीला वटवृक्षाला हे पण मागणं करायचं आहे की हे करोनाचं संकट जाऊ दे आणि सगळ्यांनाच दीर्घायुष्य लाभू दे, त्याप्रमाणेच ऑक्सिजनचं प्रमाण या वटवृक्षातनं जास्त आपल्याला मिळतं. त्यामुळे या या झाडांचं वटवृक्षांचं संगोपन करा, त्याची लागवड करा, असं देखील या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करते मी पण की पूजा करत असताना एक घरी जाऊन एक रोपसुद्धा आपण वटवृक्षाचं म्हणा किंवा कुठलंही एक रोप लावायचं आणि त्याचे वाढ आणि जतन करायचे, कारण ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला करोना काळामुळे आणखी जास्तच कळलेलं आहे. तरी आपण वृक्षांचं संवर्धन करूया आणि लागवड पण करूया आणि वृक्ष जगवूया आणि सगळ्या मानवजातीला यासाठी सहकार्य करूया. लाटा रुपेरी सागर सौरभ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा. तसं आपण पाहिलं की त्यांनी आपल्याला वटवृक्ष वटपौर्णिमेबद्दलची थोडी माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभो व जन्मजन्मी हात जोडीदार मिळो अशी प्रार्थना करत असतात. मात्र आपण पाहतो आहे की सध्या गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप जास्त वाढत असतो, तर त्यानिमित्तच त्यांनी वटवृक्षाला कोरोनाचा प्रादुर्भाव हा लवकरात लवकर कमी हो व प्रत्येकाला दीर्घायुष्य लाभो अशी देखील प्रार्थना त्यांनी यावेळेस केली आहे. ड सावी सती साती द्रुपती श्रीरामासारखे मिळाले पती देवाला आभार मानू किती. हिमालय पर्वतावर बर्फाचराशी जितेंद्ररावांचं नाव घेते आज वटपौर्णिमेच्या दिवशी. खुर्च्या टाकल्या रुमालान थरले विनून अरुणरावांचे नाव. हिमालय पर्वतात बर्फाचे खडे संभाजीरावांचं नाव घेते सवासनीच्या पुढे. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रवींद्ररावाचं नाव घेते वटसावित्री पौर्णिमाच्या दिवशी. खनखन खुदाई लखलख माटी पोतारले भीती चितारले खांब सासूबाईच्या पोटी उमटले राम नाव घेते एक अनिल भोईची लेख नाव घेते आत्मी सुरेशची पुतणी नाव घेते तानी गणेश भोईची राणी. आत्ताच आपण पाहिलं की प्रत्येक सौभाग्यवतीने अगदी मनोभावे पूजा केलेली आहे. तसेच आपण पाहतोय की कोरोनाचं जे संकट आहे ते लवकरात लवकर जावं, प्रत्येकाला दीर्घायुष्य लागो अशी प्रार्थना देखील यावेळेस करण्यात आलेली आहे. तसेच आपण जे पाहतोय की सध्या वृक्षतोड खूप जास्त प्रमाणात होत आहे, तर ती न करता प्रत्येकाने एकतरी रोपटं लावावं व ते जगवावं असे देखील आवाहन यातून करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.